मीच का, मलाच धोका का, माझ्याबरोबरच असं का होतंय, मीच दिसतो का देवाला, मीच दिसतो का लोकांना, मी एवढं सगळं चांगलं वागतोय, चांगलं करतोय, मनात कुठलाच वाईट विचार नाहीये, तरी पण माझ्यावरची वेळ काय येते, मलाच का धोका भेटतो, मलाच जीवनात का पनिशमेंट भेटते, माझ्याच नशिबात असे भोग का, असे प्रश्न मला पण पडत होते. आम्ही मित्र चर्चा करत होतो. सकाळी 9:30 टायमिंग असन आणि कोणी पेपर वाचत होतं, कोणी मोबाईलवर खेळत होतं. त्याच्यामध्ये आम्ही दोघं तिघं गप्पा मारत होतो, कोणी राजकारणाबद्दल, कोणी न्यूजबद्दल, कोणी क्रिकेटबद्दल, अशा वेगळ्या वेगळ्या गप्पावरून शेवटी अध्यात्मावर गप्पा आल्या. आणि तो म्हणला, पाप पुण्य असतं का रे, हे देव असतो का रे, कोणी बघितलंय का रे. असंच तुमचे पण विचार असतील, खरंच असू शकतं का, भगवंत आहेत का, जन्म आहे का, पाप आहे का, पुण्य आहे का. चला मी एक स्टोरी सांगतो. एका गावात एक सोनार होता आणि ऑलमोस्ट 10-12 वर्षापासून त्याचं सोनारचं दुकान चालू होतं. भरपूर गर्दी असायची सोनारच्या दुकानामध्ये आणि सोनाराने भरपूर पैसा कमवलो. एक दिवस फार मोठा धंदा झाला, फार मोठा बिझनेस झाला आणि त्यांच्या तिथलाच त्यात एक नोकर होता, दुकानात ते छोटे मोठे काम करत होता. त्याला या सगळ्या गोष्टी माहिती होत्या की बिझनेस छान आहे, जबरदस्त आहे आणि एक मोठा सण होऊन गेला, त्याच्यामुळे फार मोठा व्यवसाय, फार मोठा पैसा गोळा झाला. तर त्याच्या डोक्यात एक विचार आला, यार एवढा पैसा आहे आणि हा पैसा मी लुटला तर कसं वाटत. आणि त्यांनी प्लॅन आखला. सेकंड डेला त्यांनी ठरवलं, कारण की विश्वास होता. रात्री त्यांनी 1:30 वाजता आपल्या मालकाची हत्या केली. सगळ्या दुकानातलं सोनं बॅगेत भरून निघायला लागला की रात्री कोणी बघणार नाहीये. पण रात्री 1:30 वाजता ते गृहस्थ बाहेर आले आणि त्यांनी पाहिलं की सोनारच्या दुकानातला हा कामगार व्यक्ती आणि हा कोणाचं ते घेऊन चाललाय. सगळं ते हावभाव पाहून त्याच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड झाली. त्याने सांगितलं की मी माझ्या मालकाची हत्या केली आहे, सोने आपण अर्धा अर्ध वाटून घेऊया. तर हे गृहस्थ म्हणले, बाबा मला नको सोनं, मी तुझ्यावर पोलीस कंप्लेंट करणार, मी इन्फॉर्मेशन करणार, तुला अटक करणार, याचं एकच सोल्युशन. अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा त्याला कळलं की आता आपण तुटणार नाही आहे, तर तेव्हा त्यांनी प्लॅन आखला. आवाज ओरडायला सुरुवात केली मोठ्याने जोरजोरात. ते सोन्याची जी थैली होती त्याच्या अंगावर फेकली आणि ओरडायला लागला जोरात की धावा रे, दुकान फोडलं रे, मालकाची हत्या केली. सगळे लोक तिथं जमा झाले, पोलीस आले. कोर्टापर्यंत हा रिकाल गेल्यानंतर जो कामगार होता त्या दुकानामधील, त्या कामगाराने साक्ष दिली की याने दुकान लुटलं, यानेच हत्या केली. आणि सगळे जे प्रूफ्स होते, सगळे एव्हिडन्स होते, हे सगळे ज्या गृहस्थाच्या आपूस लागले. आणि त्यावेळेस त्या जजने शिक्षा सुनावली की ह्या व्यक्तीला फाशी शिक्षा द्या म्हणून. निकाल लागल्यानंतर ह्या गृहस्थाला देवाबद्दल फार चिड यायला लागली, फार द्वेष यायला लागला. असं कुठला देव आहे, समाजात काही सत्य आहे का नाही, सगळं असत्यच चाललंय. कधी कधी आपल्याला असं वाटतं ना, क्या चल रहा है, कैसा चल रहा है, क्यों चल रहा है, क्यों हो रहा है, बस जो दिखता है उसके ऊपर ही बिलीप होता है, पास को पकड़ा ही नहीं जाता. अशी त्याची अवस्था होती. तो फार टेन्शन मध्ये आला. मी एवढा दिवस गृहस्थ म्हणून राहिलो, कोणाचं वाईट नाही केलं आणि मी इथं तर बिलकुल नाही, मी तर भलं करायला लागलो होतो, मी नियमाचं पालन करायला लागलो, तरी माझ्यावर अन्याय का. त्याला फाशी शिक्षा झाली होती आणि फाशी देण्यासाठी फक्त 4 दिवस पेंडिंग होते. आणि त्याचे जे लॉयर, त्याच्या बाजूने जे केस लढलेले व्यक्ती, त्याला भेटायला गेले, कारण की थोडे स्पिरिच्युअल होते, आध्यात्मिक होते. आणि त्याला माहिती होतं की हा खून याने केलेला नाही, हे दुकान याने लुटलेला नाही आहे. पण तो हतबल झाला होता. तो म्हणला, यार भगवंत म्हणतात की मी कोणावर अन्याय करत नाही, मी ज्याचे जसे कर्म आहे तसेच त्याला फळ देतो. तर मग आता याचं कर्म तर प्युअर आहे, याने नाही केलं तरी पण याला फाशी शिक्षा का भेटली. त्याला न राहून त्याने सकाळी जेलमध्ये त्याला भेटायला गेला आणि म्हणले, सांग तुझ्यासाठी फक्त 4 दिवस राहिले होते, आता फक्त 2 दिवस फाशीसाठी राहिलेत. रिक्वेस्ट आहे माझी, सांग तू हत्या नाही केली, पण याच्या अगोदर कधी तू हत्या केली आहे का, असं काही तुझ्या कोण झालंय का. नाही सांगितलं तर नाहीच म्हणला, कारण की तो त्याच्या मतावर ठाम होता. शेवटी ॲडव्होकेट वैतागून निघायला लागले, रिटर्न वळले आणि त्याने हाका मारली, वकील साहेब बेगडे या, आणि कानात बोलला, हो 12 वर्षापूर्वी एक मी मर्डर केला होता आणि पैसा होता, सगळे पुरावे फिरवले, त्या केसमधून मी अलगडलो, आणि ज्याने मर्डर नव्हता केला त्याच्यावर आवडती केस फिरवली आणि त्याला फाशी शिक्षा. वकील मनातच हसला आणि बोलला की भगवान के घर में देर हो सकती है लेकिन अंधेर कभी नहीं हो सकती. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की मी जे आज करतोय हे वाईट आहे, तरी पण माझं चांगलं भेट राहिलंय, चांगली जिंदगी मी जगू राहिलोय. तर याचा अर्थ असा नाही की कर्म इन्स्टंट परफॉर्म. तर जीवनामध्ये आपले कर्म जे आहेत ते काही कर्माचे फळ आपल्याला भोगवणं चालू असतं, काही फळं भोगण्यासाठी ती परिस्थितीची वाट पाहतात. कधी कधी आपण आध्यात्मिक गाणं, एखादं पिक्चर, स्पिरिच्युअल स्टोरी ऐकल्यानंतर आतूनच उचंबळतं आणि वाटतं यस भारी, यस मित्रांनो राईट मार्गावर.
कारण की सत्य ते सत्य असतं.